नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर जाऊन काही चटपटीत खाणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे। तर मग आपण आज घरातल्या घरात चटकदार बनवून खाण्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण आज चटपटीत चाट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बटाटा आणि कांद्याची पात। कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर बारीक चिरून घेतलं आहे, बटाटा उकडून स्मॅच करून घेतला आहे। आता आपल्याला चवीसाठी हिरवी मिरची, सेंधो मीठ, चाट मसाला, साखर, लिंबाचा रस आणि शोभेसाठी बारीक शेव, कोथिंबीर, मोनॅको बिस्किट्स। आता या बाउलमध्ये आपण सगळ्या वस्तू घालून घेणार आहोत। बटाटा, कांदा, टोमॅटो, आता हे छान मिक्स झालं आहे। आता आपण याच्यात मसाले घालून घेणार आहोत। हिरवी मिरची घालून घेऊ, ती आपल्या चवीनुसार घालायची आहे। जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे। आता मीठ घालून घेऊ, चाट मसाला, साखर, ही साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल आवडी तर घालायची, नाहीतर नाही, खूप जणांना आवडत नाही। आणि हा लिंबाचा रस। आता याला छान परत एकत्र करून घेऊ, असं छान सगळे मसाले आपल्या याला लागलं पाहिजे सारणाला, अशा याने मिक्स करूया। आता हे एकदम छान मिक्स झालं आहे, एकजीव झालेलं आहे। आता आपण हे मोनॅको बिस्किटवर ठेवून घेणार आहोत। आता सर्विंग डिशमध्ये आपण मोनॅको बिस्किट ठेवून घेऊया। तुम्ही हे नमकीन कुठले दुसरे बिस्किट तुम्हाला जे आवडत असतील ते पण घेऊ शकता, कुठलेही नमकीन बिस्किट्स। आता आपण याच्यावर थोडे थोडे सारण ठेवून घेणार आहोत। आता हे छान सारण ठेवून झालंय आपलं। आता परत आपण याच्यावर एक एक बिस्किट ठेवणार आहोत आणि ते थोडंसं प्रेस करायचं। ही डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे, बिस्किट सगळ्यांनाच आवडतात आणि नमकीन म्हटलं तर अजून आवडीचे असतात। ठेवून झालेत आपले छान। आता यावर आपण बारीक शेव ठेवणार आहोत। सेम पाणीपुरी वगैरे आपण दहीपुरी बनवतो त्या टाईप, आणि ही कुठेही बसून आपण करू शकतो। आपली तयारी जर असेल सगळी, बटाटा कांदा वगैरे चिरून घेतलेलं असेल, तर कुठला कार्यक्रम बघताना वगैरे आपण करू शकतो। आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ, कोथिंबीरने एकदम शोभा येते छान। आता छान दिसावं अजून म्हणून एक टोमॅटोचं पीस ठेवते आहे, पोट कट केलेला। त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळिंब ठेवू शकता, ड्रायफ्रूट्स ठेवू शकता, कॉर्न ठेवू शकता, भरपूर काही गोष्टी आपण ठेवू शकतो, वस्तू ठेवू शकतो याच्यावर। ही चटपटीत चाट डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे, तेव्हा तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब व लाईक करण्यात विसरू नका। धन्यवाद। परत आपण अशाच पुढील रेसिपी करता भेटणार आहोत। असेच नेहमी आनंदी रहा, मस्त खा आणि मजेत रहा। धन्यवाद।